तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, हे सरकार अजून येऊन काही दिवस झाले असं असताना यांच्यातले काही आमदार हे अक्षरशः महाराष्ट्रामध्ये संघर्ष पेटावा अशा प्रकारची भाषा वापरत आहेत. शिवसैनिकांना ठोकून काढा, शिवसैनिकांचे हात तोडा, हात तोडता नाही आले तर तंगडी तोडा, आरेला कारे म्हणा, कोथळा काढा. अरे काय पद्धत, कुठं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, कुठं आपले पहिले संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवला, ज्यांनी नेहमी काम करत असताना कशा पद्धतीनं आपण राजकारण केलं पाहिजे, संस्कार कशा पद्धतीनं झाले पाहिजेत हे सगळ्यांना शिकवलं, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये तोडा फोडा मारा ही पद्धत ह्या हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं. नुसतं त्याच्यावर नाही, पत्रकार मित्रांनो, एका तर बहादर विधायकांनी शिंदे गटाच्या आमदारांनी, एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे, तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय, मस्ती आली काय तुम्हाला? शेवटी कुणीही व्यक्ती असली तर सगळ्यांना संविधान कायदा नियम सारखे, कायद्यापेक्षा संविधानापेक्षा नियमापेक्षा कुणीही मोठा नाही, तो सरकारमध्ये असू द्यात नाहीतर शेवटचा माणूस महाराष्ट्रातला कुणी असू द्यात. ह्या पद्धतीची भाषा अजून तर कुठं सुरुवात झालेली नाही आहे आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही? यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी, आणि आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत असताना ज्या दिवशी 15 ऑगस्ट आपण आनंदाने साजरा करतो त्यावेळेस एक विधायक अशा प्रकारची भाषा वापरतो?